सर्वच पक्षांनी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली. त्यात काही लोकसभा मतदारसंघात आतापासूनच राजकीय डावपेच टाकले जात आहेत. त्यात SC साठी राखीव असलेल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघही आहे. महाविकास आघाडीत हा मतदारसंघ कोणत्या पक्षाकडे जाईल हे अद्याप निश्चित नाही आहे. पण उद्धव ठाकरे यांनी ही जागा आपल्याच पक्षाला मिळेल असे ठरवून तयारी सुरू केली. परंतु या तयारीमुळे उद्धव ठाकरे यांची शिर्डीत मोठी कोंडी झाली आहे. कारण माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना पुन्हा पक्षात घेतलंय. वाकचौरे हे उमेदवार असू शकतात, त्यामुळे शिर्डीतून तयारी करत असलेले बबनराव घोलप नाराज झाले आहेत. त्यांचे संपर्क प्रमुख पदही काढले आहे, त्यामुळे घोलपांनी उपनेतेपदाचा राजीनामा ठाकरेंना पाठवला. परंतु पक्षावर दबाव टाकण्यासाठी घोलप यांनी रविवारी काही कार्यकर्त्यांसह बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन शक्तीप्रदर्शन केलं. मला पुन्हा शिर्डीतून उमेदवारी द्यावी अशी मागणीच त्यांनी केली. काय घेऊन दुसऱ्या पक्षात प्रवेश कराल का? नाही, आज तरी मला उमेद आहे की साहेबांच्या हे सगळं प्रकरण लक्षात येईल आणि उमेदवारी मलाच मिळेल. मात्र उद्धव ठाकरे यांची आपण वेळ मागितली आहे, वेळ भेटत नाही अशी देखील माहिती भेटते, यात कितपत सत्य आहे? नाही, मी मागितली होती त्यांच्याकडे 2-3 वेळा, परंतु त्यांच्याकडे खूप गर्दी असते, प्रकरणं चालू आहे सगळे गंभीर, आणि त्यामुळे मी पण त्यांच्याकडे जास्त लक्ष दिलं नाही. पण मी त्यांना वेळ मागतो आहे, मी 2-4 वेळा वेळही त्यांची मागितलेली आहे, पण कार्य पावल्यामुळे वेळ दिली नाही. मला अपेक्षा आहे की ते मला वेळ देतील आणि न्याय पण देतील. आपली नाराजी आहे, या नाराजी दरम्यान दुसऱ्या पक्षाकडून आपल्याला काही ऑफर वगैरे आले? मला सगळ्या पक्षांकडून ऑफर आलेले आहे, परंतु मी कोणालाही सांगितलं नाही. म्हणजे कोणालाही मी सगळ्यांना हेच सांगितलं की मी शिवसेनेत गेले 40-55 वर्ष आहे, इथून पुढे मला माझ्याच पक्षात राहायचं आहे. कुठल्याही प्रकारे माझ्यावर जो अन्याय झाला आहे तो मी खेचून आणण्याची माझ्यामध्ये हिंमत आहे आणि मी मला न्याय मिळवल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठलाला बडवे भेटू देत नाहीत अशा आशयानंच शिवसेना फुटली होती. तुमचाही तोच प्रश्न आहे, उद्धव ठाकरेंची वेळ तुम्हाला मिळाली नाही, तुमच्या नेतृत्वावर कुठं अविश्वास दाखवला जातो का मातोश्रीवर? आता हे आत्मपरीक्षण करण्याची वेळ आहे. आता सेनेमध्ये जी काय फुटी तुटी होत आहेत त्या कशामुळे होतात, काय होतात, पक्षप्रमुखांनी निश्चितपणाने याकडे लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. अतिशय महाराष्ट्रामध्ये चांगलं वातावरण शिवसेनेला आहे. लोकांची अपेक्षा आहे की उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, त्यांनी खूप चांगलं काम केलं. अशा प्रकारची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा असताना पक्षामध्ये ह्या ज्या काही गोष्टी घडत आहेत ह्या थांबवण्यासाठी उद्धव साहेबांनी लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे. एकेकाळचे घोलप हे शिवसेनेचे नाशिकमधील मोठे नेते. ते 40 वर्षांपासून पक्षात आहेत. ते समाजकल्याण मंत्री होते तेव्हा भ्रष्टाचाराचे त्यांच्यावर गंभीर आरोप झाले. त्यांचा मुलगा योगेश घोलपही मागील विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले, त्यामुळे या दोघांचे लक्ष शिर्डी लोकसभेवर आहे. त्यामुळे ते पक्षावर दबाव आणू पाहत आहेत. त्यासाठी मुंबईत घोलपांनी शक्तीप्रदर्शन केलं आहे. तसेच मला सर्वच पक्षांची ऑफर असल्याचा दावा घोलपांनी केला आहे. पक्षावर दबाव टाकण्यास घोलप यशस्वी होतात की घोलप यामुळे आणखी बॅकफूटवर जातात हे त्या राजकीय घडामोडीत स्पष्ट होईल.